सद्गुरुनाथ भगवान की जय। खूप सुंदर अभंग हा चर्चेला आला। आजच्या अभंगाचं साधारणपणे मराठी सांगायचं स्ट्रक्चर असं आहे। आजचा अभंग सांगतो, आम्ही वैकुंठवासी। इथे वैकुंठवासी म्हटले, काही काही ठिकाणी आम्ही वैकुंठीचे वासी असंही म्हटले, आणि काही काही ठिकाणी आम्ही वैकुंठीचे वासी असे शब्द वापरलेले आहेत। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो सेवू, अर्थे लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने गुडविली, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे। काही गाथ्यामध्ये जय जयकार स्वानंदे असे शब्द आहेत। तर ह्याप्रमाणे हा आजचा अभंग आहे, एक वेगळा अर्थपूर्ण असा अभंग। या अभंगाची उकल कशी करायची असा जर विचार आला, तर गंमतशीर गोष्ट अशी की या अभंगाचं पहिलं चरण आणि चौथं चरण कालच्याप्रमाणेच पूर्ण चरण आहे। हे चरण ही अभंगाची उकल आहे, म्हणजे मी म्हणून दाखवतो की लक्षात येईल। आम्ही वैकुंठीचे वासी आलो याचं कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार स्वानंदे। हा या अभंगाचा आत शिरायचा मंत्र आहे, किंवा आत शिरायची युक्ती साधन आहे। आता आपण पूर्ण त्या अभंगाकडे जरा बघूयात, म्हणजे वेगळा आनंद आपल्याला निश्चित मिळेल। तर खूप बरं वाटतं, आम्ही वैकुंठामध्ये नित्य निवास करणारे आहोत, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? भूवैकुंठ म्हणजे ही पृथ्वी, हा अर्थ मला एकाने सांगितलं, मगाशी मी ऐकला, किंवा आम्ही वैकुंठात राहतो सांगितलं, हे सगळ्यापैकी वैकुंठ नेमकं काय आहे आणि ही अवस्था कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो। थोडं ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जावं लागेल। ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे, ते पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य। ज्यांच्या हातून पुण्यात्मक पण पापच घडतं ते स्वर्गात जातात, कारण क्षीणे पुण्य मरते लोके विशंते। जे पापाचरण करतात ते नरकात जातात, पण जे शुद्ध पुण्य करतात की जे भगवंताला अभिप्रेत आहे, जे भगवंतांचं कार्य करतात, ते भगवंताला प्राप्त करतात। असे काही उच्च अतिउच्च सर्वोच्च किंबहुना भगवत कोटीचेच काही महात्मे असतात, त्यांना भगवंत त्यांचं कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांना वैकुंठ धामामध्ये घेऊन जातात, आणि ते भगवंतांचे पार्षद अंतरंगातले सेवक, भगवंतांच्या अंतरंगातला आनंद बघणारे, नित्य भगवंतांचं दर्शन करणारे आणि नित्य भगवंतांच्या रूप दर्शन गुण लीला माधुर्यामध्ये रंगून जाणारे संत असतात, हे गोलोकामध्ये वैकुंठ धामामध्ये नित्य राहत असतात। पण ज्या ज्या वेळेला पृथ्वीवरती अराजकता मासते किंवा कलीचा प्रभाव वाढतो, त्या त्या वेळेला अशा लोकांची पुन्हा एकदा गरज पडते। प्रत्येक वेळेला भगवंत येणार नाही। भागवत माझ्या दशमस्कंधाच्या प्रारंभी गाय ज्यावेळेला गायीचं रूप घेऊन ज्याला ब्रह्मदेवाकडे गाय गेली, म्हणजे पृथ्वी गेली, आणि त्यांनी पृथ्वीवर पापाचा भार वाढलेला आहे, त्याला ब्रह्मदेवाने भगवंतांचं क्षीरसागरावर जाऊन स्तवन केलं अनेक देवतांच्याबरोबर, तर भगवंतांनी पहिलं वाक्य सांगितलं की पृथ्वीवर पापाचा एवढा भार वाढे, परंतु तुम्ही काय करत होता, तुमच्याकडनं काय झालं ते सांगा, मग मी करतो, मी स्वतः येईन। हाच अर्थ आहे की ज्या ज्या वेळेला मानवाला त्याच्या मार्गाची पुढची दिशा दिसत नाही, त्याला सगळीकडनं मार्ग खुंटलेले आहेत असं दिसतं, किंवा ज्या ज्या वेळेला त्याला पुढचा मार्ग जो आहे हा अंधकारमय किंवा आपल्याला भविष्य नसलेला असा दिसतो, ज्या ज्या वेळेला मनुष्य किम कर्तव्य मूढ होतो, ज्या ज्या वेळेला मनुष्य विकल्पामध्ये आणि विषयांच्यामध्ये अडकतो, त्या त्या वेळेला त्यांची सोडवणूक करण्यासाठी भगवंत अशा उच्चकोटीच्या महात्म्यांना विनंती करतात की आता तुम्ही जा आणि तुम्ही जाऊन पृथ्वीवरती प्रकाश टाका। शब्द प्रकाश टाका, प्रकाश टाका म्हणजे तुमच्या नशिबामध्ये मी अनेक प्रकारची व्याधी उपाधी कटकटी देतो आणि तुम्ही जा। आणि संसारामध्ये व्याधी उपाधी कटकटी असताना सुद्धा भगवत चिंतन करता येतं, किंवा माझ्यापाशी येता येतं, किंवा तुम्हाला जो अंधकार वाटतो तो अंधकार नसून त्या अंधकारामध्येच एक प्रकाश आहे हे तुम्हाला कळण्यासाठी म्हणून तुम्ही तिथे जा, तुम्ही करून दाखवा। तुमच्या या करण्यामुळे लोकांना तुमचं जीवनचरित्र हा आदर्श होईल, आणि तुमचं जीवनचरित्र आदर्श झाला तर असे अनेक लोक पुढच्या पिढ्यानपिढ्या घडतील। तुम्ही एक आयुष्य घ्या,
10 वर्षाचं 20 वर्षाचं 30 वर्षाचं 40 वर्षाचं बस. और तेवढ्या 30 40 वर्ष तुम्ही असं जगा की तुमचं जगणं हे पुढं 500 वर्ष लोकांना मार्गदर्शक ठरेल. आणि त्यामुळे तुकोबा राय आपली ओळख करून देताना आम्ही वैकुंठीचे वासी किंवा आम्ही वैकुंठ असं सांगतो, म्हणजे मुळामध्ये आम्हाला पृथ्वीवरती येण्याचं काही कारणच नव्हतं, पण भगवंताने आम्हाला सांगितलं की तुम्ही पृथ्वीवरती जा आणि प्रकाश टाका. आपण तुकोबारायांच्या एका अभंगामध्ये जीवनपट बघितला होता की आधी अत्यंत उत्तम श्रीमंती, त्याच्यानंतर दुष्काळ पडला, प्रथम पत्नीचं निवर्तन आहे, दोन पुत्रांचं निवर्तन आहे, नंतर एक श्रीमंताची पोरगी बायको म्हणून प्राप्त होणे, तिच्या पोटी पर दोन पुत्र जन्माला येणे, पुन्हा दुष्काळ पडणे, सगळं जाणे, शेवटी आहे तेही सगळं नष्ट होणे, आणि हे सगळं बघितल्यानंतर अत्यंत खेदकारक असं जीवनामध्ये, विस्मयकारक जीवनामध्ये, मग शेवटी या सगळ्या प्रकारामध्ये वयाची 28 तिशी येणं आणि उरलेल्या 12 वर्षात भगवंतांचं चिंतन करून नाम घेता 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 ते तुकोबाराय आणि तुकोबारायाचे तुकाराम महाराज आणि त्याच्याही पुढे वैकुंठाला जाणारे तेही विमानामध्ये गरुडावरती बसून जाणारे तुकाराम महाराज अशी ओळख जगताला झाली. पण का झालं असं? कारण त्याने तसं जगून दाखवलं. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात जेवढी संकटं आली आणि जेवढा त्रास झाला, मला वाटतं खचितच इतका त्रास कोणाच्या आयुष्यामध्ये आला असेल. त्यांनी काही विषय भोगला नव्हता का? किंबहुना त्यांना पण 2-2 पत्न्या होत्या, त्यांनीसुद्धा अनेक प्रकारातून चांगले वाईट दिवस बघितले होते. पण सगळं असतानासुद्धा श्री संत तुकाराम महाराजांनी असं जीवन जगलं की ज्या जीवनामध्ये त्यांचे अभंग, त्यांचं नाम, त्यांचा उच्चार केल्याने आपला उद्धार होतो. एकाने त्यांना त्यांचे अभंग बुडवायला सांगितले, त्यांनी शांतपणे आपले अभंगही बुडवले, आपले पुत्र असलेले अभंग बुडवून टाकले. 13 दिवस लाक्षणिक उपोषण केलं, लाक्षणिक उपोषण केलं, नदीच्या पात्रापाशी बसून राहिले. आदिशक्ती भगवती चंद्रभागेने इंद्रायणीने त्या अभंग त्यांना परत आणून दिले असं म्हणतात. त्यातली खरी गोष्ट माहिती आपल्याला, इंद्रायणीने अभंग दिले हा गोष्ट फक्त लौकिक आहे. अलौकिक गोष्ट अशी आहे की ते अभंग जनमानसामध्ये इतके भिनले होते की प्रत्येकाने त्याचे पाठांतरचे अभंग लिहून लिहून एक गाभा तयार केला की तुकोबाया तुमची वाणी बुडली नाही आहे, तुमची वाणी हृदयामध्ये पोचलेली आहे. मग तीच ती इंद्रायणी ती त्या तिथून यावे आणि ते करताना मग त्या ज्याने हे बघितलं सांगितलं ते आद्य ते रामेश्वर भट्टांनी शेवटी आपल्या एका अभंगामध्ये तुकारामाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांनी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जळी दगडासहित वया तारी येल्या जैश्या लाह्या धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. तुकाराम विष्णूच आहे हे रामेश्वर भट्टासारख्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांनी वाघोलीकरांनी पण जाहीर केलं. मग तीच गोष्ट तुकोबाराय महाराज अत्यंत प्रेमाने या अभंगात सांगतात की आम्ही वैकुंठीचे वासी आलो याच कारण, आम्ही याच कारणासाठी आलेलो आहे. कोणतं कारण? ते बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी म्हणजे द्रष्टे, पूर्वीच्या काळी होऊन गेलेले ऋषी मुनी जे द्रष्टे होते ते जे काही बोलले आणि त्यांनी काही सोपे सोपे मार्ग सांगितले त्या मार्गाप्रमाणे चालायचं कसं हे शिकवण्यासाठीच आम्ही जन्माला आलेलो आहोत. फार करावं लागत नाही, परमार्थामध्ये खूप काही करावं लागतं, गैरसमज आहे. मग थोडंसं जरी केलं तरी आणि ज्याच्यामध्ये दरवाजा बंद कर, थोडंसं जरी केलं तरी आणि ज्याच्यामध्ये प्रेम आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण प्रेम ओतू शकतो असं जे काही केलं जातं ती गोष्ट करावी पाहिजे. ती सोपी असते, ती अवघड नसते. होतं आहे असं की सोपा परमार्थ आपणच आपल्या बुद्धीच्या विचारांच्या आणि वेगवेगळ्या कर्माच्या द्वारा अवघड करून ठेवतो. उदाहरणार्थ नवरात्राचे दिवस आहेत आणि नवरात्रामध्ये देवीचे उपवास करायला सांगितले, पण काही लोक तर एवढा दंभ करतात माझे उपास आहेत आणि त्या दंभामध्ये मी खात नाही ते लोकांना दुनियेला सांगत सुटतात. माझ्या माहितीमध्ये एक औरंगाबादचे विद्वान ब्राह्मण होते, ते इतके सांगायचे की मी नवरात्राच्या दिवसामध्ये पाय चप्पल घालत नाही, मी फक्त पाणी, तेही दिवसातून 3 भांडी आणि 3 वेळा ठरलेल्या आहेत माझ्या, मी अशी उपासना करतो तशी उपासना करतो. आणि नंतर बघितलं तर त्यांच्या नवरात्राचे शेवट दिवस आले की त्यांचा तमगुण फार वाढलेला असायचा. दरवेळेला माझं जाणं असायचं औरंगाबादला, ते भेटायला यायचे. बघितल्यानंतर त्यांचं ते सगळं बघितल्यानंतर त्याला नंतर वाटतं की त्यांच्यामध्ये देवी संचार करते. काही लोक अष्टमीचा उपवास, काही लोक कुळधर्माचा उपवास, काही लोक कुळाचाराचा उपवास, काही लोक आमचा इकडचा उपवास याचा मार्ग, ते मूळ उपासनाचं तत्व विसरतात आणि दंभाचा उपवास करतात. मूळ गुरुवचन विसरतात
आणि गुरुलाच नावं ठेवायला कमी करत नाही. मूळ तत्व बाजूला राहतं आणि त्याच्यात नावत्या गोष्टी याच्यामध्ये येतात की काय नेमकं सारखी उपवास म्हणजे भगवंताजवळ राहणे हे राहतं बाजूला आणि लोकांना सांगणे की मी एवढं केलं, मी ते केलं, मी असं करतो, मी तसं करतो, माझ्याकडे ही गोष्ट आहे, माझ्याकडे ती गोष्ट आहे, आम्हाला हे ज्ञान आहे, आम्हाला ते ज्ञान आहे. आणि या ज्ञानाच्या चर्चेने आम्ही नाना तऱ्हेने दंभ माजवतो. आणि तुकोबारायाने आम्हाला तीच गोष्ट सांगितली की बोलले जे ऋषी साच भावे वर्ताय. ऋषीने जे सांगितलं की साच भावे, साच म्हणजे सत्य, सत्य भाव हृदयामध्ये आणून त्या भावाप्रमाणे जगायला ऋषीने सांगितलं ते आम्ही जगतो आणि ते जगायचं कसं हे तुम्हाला शिकवतो. दुर्दैवाने काय होतं की ऋषीमुनींनी सांगितलेली बोलणी जी आहे त्याचा अर्थ आम्ही आमच्या पद्धतीने काढतो आणि आमच्या पद्धतीने काढल्यानंतर आम्ही त्याचा वेगळा अर्थ काढून वाटेल त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातो. आणि मग हे असंच लागतं तसंच लागतं. आमच्याकडे एक पद्धत आहे की ज्याला त्याच्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये देवी येते, महालक्ष्मी येते, ती लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघी जणी येतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा म्हणजे एक लक्ष्मी एक अलक्ष्मी आहे. अलक्ष्मीला विष्णू भगवंतांनी वरदान दिलं की भाद्रपद महिन्यामध्ये मूळ नक्षत्रावर तू येशील, अनुराधा नक्षत्रावर जेवशील, अनुराधा जेवशील, मूळ नक्षत्रावर तू जाशील. असं 3 दिवसात तिला वरदान दिलं आणि अलक्ष्मीला आपल्या घरात राहायला त्याला बोलवायचं असतं. पण नंतर आपण त्याचा एवढा काय स्तोम करतो की आपण त्याला लक्ष्मी समजून आणि त्याच्या पाया आणि त्याच्यानंतर नाही त्या गोष्टी इतक्या तिला 16 भाजी लागतात, 16 चटण्या लागतात, 16 कोशिंबीर लागतात, ते काही काय असेल त्याचे उरापोटी आहे. कोणतं काही काही लोकांनी भागवता सांगितलं होतं की आदल्या दिवशीसुद्धा पुरणाचे पोळ्या करून ठेवायचे, दुसऱ्या दिवशी जेवढं वाढवायची, हे काही सांगितलं होतं का? म्हणजे फक्त गणित काय आहे नेमकं, तुम्हाला अमुक दिसून येतं मग रहस्य काय हे कोणी बघतच नाही. आणि रहस्य न बघितल्या कारणामुळे त्याचं मूळ तत्व विसरल्या कारणामुळे होतं काय की तत्वाचं विस्मृती झाली आणि तपशिलाचाच पसारा मांडला. अध्यात्मामध्ये तत्वाचं चिंतन करायचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिती. तत्वाचा स्वीकार करायचा आहे आणि तपशिलाला दूर करायचा. प्रसंग पडला तर तपशील बाजूला करायचा आहे. अमुक अमुक तपशील आहे फक्त कमी करून टाक, ही चालते चालत नाही, बाजूला कर. जसं 10वीच्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये प्रश्न असतो की तुम्हाला उत्तरा देतात त्या उत्तराचा 1/3 करा, 1/3 करा. त्याचा अर्थ काय असतो की त्या उतारामधले उदाहरणं दिली ती कमी करा, मूळ प्रिन्सिपल तेवढी वाक्य तेवढीच लिहा. त्याला 10 मार्काचा उतारा असतो आणि नेमकं काय लिहायचं हे न कळल्या कारणामुळे तो 10 मार्काचा प्रश्न जो फुकट आहे, 10 च्या 10 मार्क देणारा, ते लोक घालून बसतात, मुलं विद्यार्थी घालून बसतात. मग त्यांचं सामान्यांचं काय, परमार्थ इतका सोपा सांगून ठेवलेला त्याच्यामध्ये त्याचा अवडंबर करतात की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर हे काय केलं पाहिजे आणि काय हटकून करता कामा नये याची रचना तुकोबाराय म्हणतात की आम्ही वैकुंठाहून येऊन तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहोत. भगवंताला काय आवडतं, देवाला काय आवडतं, देव कशाचं भुकेला आहे, देव भावाचं भुकेला आहे. भाव म्हणजे काय तर आम्हाला वाटतं की त्याला अमुक अमुक गोष्टी म्हणजे भाव. एक मनुष्य होता, तो अति गरीब होता, भ्रांत होती. एकदा तर त्याला त्याच्या पोरांना आणि त्याच्या बायकांना 20 दिवसापर्यंत अन्नाचा कण मिळाला नाही, नुसतं पाणी पिऊन जगत होता. त्या गावामध्ये अचानकपणे खूप मोठे संत आले आणि ते संतांना भेटण्यासाठी लोकांच्या नुसतं गर्दी लोटल्या, प्रचंड गर्दी लोटली. आणि त्याला गर्दी लोटल्यानंतर काय त्यांची ते लोक हे गर्दी सुद्धा झालं, तर त्याच्याही मनामध्ये आलं की आपण संतांना भेटू. त्याच्या बायकोने विचारलं तुम्ही संतांना भेटायला काय चाललात, त्या गावामध्ये खूप मोठे संत आहेत, मी त्यांना बघतो, ते जाईपर्यंत ते काही ते बोलतील, ते 1-2 वाक्य जे बोलतील ना ते कदाचित माझ्या उपयोगाची असतील, तेवढीच वाक्य मी हृदयामध्ये ठेवीन आणि तुला पण येऊन सांगेन, आपण तसं जगूयात. मी मागणार काही नाही, तुला माहिती आहे, मी विचारतो काहीच नाही, तुलाही माहिती आहे. ती म्हटली जा. तुझ्या ती म्हटली की रिकाम्या होते ना, जाऊ नाही. ते म्हणजे हो मला मान्य आहे, मी काहीतरी करतो. आणि ते निघाले रस्त्याने, काय देऊ काय देऊ काय देऊ, काही नव्हतं तर काही जवळ काय करणार. ते नेमके एका सरोवरापासून जात होते, सरोवराच्या मध्यभागी त्यांना एक कमळ निळ्या रंगाचं उमटलेलं दिसलं. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी त्या सरोवरामध्ये उडी मारली, पोहत पोहत त्या तिथपर्यंत पोहोचला. कुठलीही भीती न बाळगता त्याने ते निळकमळ तोडलं आणि पुन्हा पोहत 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 तो आला आणि त्या संतांच्या इथं गेला. आणि तो त्या गर्दीमध्ये कुठून जायचं असं लोक विचारत होता, तेवढ्यात पडून म्हणजे निळकमळ आहे, 10 रुपये देतो, देता का मला, आम्हाला गुरुजींना द्यायचे. म्हणजे ही वस्तू वेगळी आहे. तो म्हटलं नाही हो, मी गुरुजींना द्यायला आणले.
तेवढ्यात एक श्रीमंत येतो, ए 10 रुपये रे, मी 100 रुपये मला दे. म्हटलं नाही हो. तेवढ्यात एक जण येतो, याला सोड मला 1000 रुपये देतो मला दे. तेवढ्यात एक मंत्री येतो, तो म्हणतो 50,000. म्हणतो या कमळाची फुलाची किंमत 50,000 आहे? म्हणतो नाही हो. तेवढ्यात एक राजा येतो तिथं ऋषींच्या दर्शनाला, आणि राजाने बघितल्यानंतर राजा म्हणतो एक कमळ मला पाहिजे, 1 लाख सुवर्णाच्या मुद्रा, 1 लाख सोन्याच्या मुद्रा. म्हटल्यानंतर तो अख्खं आयुष्य पालटत होतं, पिढ्यानपिढ्या श्रीमंत झाल्या. ते मी राजाला नमस्कार केला, ते म्हटला मला हे कमळ दिसलं, ते गुरुजी दिसले, त्यांना मला द्यायची इच्छा आहे. मी कमळ गुरुजीने दिल्यानंतर तुम्ही मला फाशी दिलं तरी चालेल म्हणून राजाला विनम्रपणे नकार दिला. आणि तो हळूहळू गुरुजींच्या पाशी पोहोचला आणि त्या गुरुजींच्या जवळजवळ तिने चरणावरती ते कमळ फुल ठेवलं आणि नमस्कार केला. गुरुजी म्हटले, अरे 10 रुपयापासून 1 लाख सुवर्णमुद्रांपर्यंत मिळत होते आणि तरी तू का सोडलं? अहो गुरुजी, मी का सोडले तुम्ही जाणता, ज्या अर्थी तुम्ही सगळं ओळखलं तुम्ही जाणता. तर हे कमळ मला डोळ्याला सरोवरामध्ये दिसलं, त्याला कमळामध्ये मला तुम्ही दिसला होतात, 1 लाख सुवर्णमुद्रा दिसलेल्या नव्हत्या. तर जो दिसला त्याला द्यायला पाहिजे की नाही, ज्याच्या नावाने आणलं त्याला द्यायला पाहिजे की नाही? गुरुजी डोकर ते हात ठेवला आणि सांगितलं, या जगातलं खरं ज्ञान तुला होईल. आणि गुरुजी बोलताना एवढंच म्हटले की मला खरा एक तरी भक्त भेटला की ज्याला परमार्थ काय आहे ते कळाला. पुष्कळ जण गणपती मांडतात, काय आरास करतात, इकडून तिकडून त्या काय आराशी तयार करतात. आणि आमच्या गणपतीचे फोटो, प्रत्येक गोष्टीचे फोटो, आपण तर केवढी निघाली आहे घाण की जेवण केलं त्याचा सेल्फी काढायचा, आपण काय केलं कुठं त्याचा सेल्फी काढायचा, आणि तो फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सॲपला, मेसेजला सगळीकडे पाठवून द्यायचा. काय समजतात लोक स्वतःला, आपण काय वेगळं केलं? गुरुदेवांबरोबर गेलो ते, माझा एक मुंबईचा मित्र आहे, संगीतामध्ये मास्टर आहे, पण त्याला एक फार मोठी सवय आहे की जो ज्या कलाकारावर भेटतो, आहे बाप कलाकार तो सुद्धा मुलगा पण मित्र माझा, तो ज्या ज्या कलाकारावर भेटतो त्यावर फोटो काढतो, परदेशामध्ये गेले ते फोटो काढतो, आणि आठवड्यांनी फोटो मलाही पाठवतो, सगळ्यांना पाठवतो. मग मी त्याला वा वा काय सुंदर आहे, वा 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 लिहिलं की मग त्याला वाटतं की महाराज तुमची स्वामींची कृपा म्हणून माझ्याकडे मला या सगळ्यांची भेटी होतात. हे ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये एवढा खेद येतो की अरे तुला कोण भेटलं, त्यांच्याकडनं तू काय घेतलं, हे काय नाही बघत. जर खरं स्वामींची कृपा माझ्यावरती आहे तर मी एकदा तरी तोंडाने श्री स्वामी समर्थ म्हटलं पाहिजे ना, माझ्या स्वामींना मी ओळखलं पाहिजे ना. मला खूप, मी कोणाला बोलत नाही आहे. तर साच भावे म्हणजे काय? साच म्हणजे सत्य आणि भाव म्हणजे हृदयातलं प्रेम. त्याप्रमाणे वर्तन कसं करावं हे शिकवण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो आहोत. आम्ही आलो वैकुंठातून, आम्हाला इथे याची गरज नव्हती. आम्हाला भगवंतांनी सांगितलं की लोकांना तो सांगा जा, आम्ही आलो. आम्ही काय करणार आहोत? तर त्यांनी सांगितलं झाडू संतांचे मार्ग. संतांचा मार्ग झाला तर म्हणजे शबरीनी मार्ग रस्ता झाला तर आम्हाला तसं झाडायचं आहे. काय करायचं आहे तर त्याचा फार वेगळा अर्थ आहे. आपल्यापैकी एकाने त्या अर्थाला स्पर्श केला नाही. तो अर्थ असा आहे की झाडून तुम्ही सगळे लोक वेडे आहात, झाडून तुम्ही सगळे लोक प्रेमळ आहात, झाडून सगळे लोक उत्तम आहेत. झाडून सांगतो की सगळ्या लोकांना ज्ञान यथार्थ झालेलं आहे. मग झाडून शब्दाचा अर्थ काय आहे? सगळे म्हणजे एकसुद्धा वगळता येत नाही. तसं झाडू संतांचे मार्ग, एकही आत्तापर्यंत पूर्वसूर संतांना न सोडता या सगळ्या संतांनी सांगितलेला अध्यात्माचा मार्ग हा एकच आहे. तो मार्ग नीट लक्षात घेऊ आणि तो तुम्हाला शिकवू. झाडू संतांचे मार्ग. आणि काय झाले? आडरानी भरले जग. संतांचा मार्ग लोक विसरले आणि आडरानामध्ये जसं वाट चुकलात की ते भटकत राहतात. एका माणसाकडे एक मांजर होती, मांजर बरं, आणि ती मांजर फार घरात त्रास द्यायची, उच्छाद मांडायची, इकडं घाण कर तिकडे घाण कर, हे तोंड घाल, हे खा ते खा. त्या मालकाला राग आला. त्या मालकाने 6 वेळा प्रयत्न केले, त्या मांजरीला पोत्यात घातलं, इकडे घातलं, लांब जंगलात निघून सोडलं. आणि 6च्या 6 वेळा ती मांजर तो पोलच्या घरी यायच्या घरी आली. त्याकडे मोबाईल होता, मोबाईल. 7व्यांदा तो तिला लांब जंगलात सोडायला गेला आणि त्याने मोबाईलवरती फोन केला बायकोला, ए मांजर घरी आली का ग? बायको म्हटली आली, पण तिला पाठव, मी रस्ता विसरलो आहे. तिला पाठव, मीच रस्ता विसरलो आहे. अशा रीतीने लोकांचं वगैरे वागणं आहे, त्याला सोडतात त्यालाच. पण आडराने भरले जग म्हणजे काय? तर जो सरळ सरळ मार्ग आहे ते सोडून कुठल्या तरी वेगळ्या भलत्याच मार्गाला जातात आणि भलत्याच मार्गाला शब्दछलाला अध्यात्म समजतात आणि वाटेल त्या गोष्टींचा विचार करतात. कशाला पाहिजे हो भूताखेताची उपासना?
कशाला पाहिजे हो? प्रेताची उपासना. कशाला पाहिजे हो? कुठल्या तरी तंत्रमार्गाची वाममार्गाची उपासना. कशाला पाहिजे हो? काही काही लोकं भेटली ना की इकडं मुद्रा कर, तिकडं मुद्रा कर, हे कर, ते कर. कशाला कोण सांगितलं हो? एकच मुद्रा सगळ्यात श्रेष्ठ मुद्रा, त्या मुद्रेला नमस्कार. हात जोडले, मस्तक खाली केलं आणि वंदन केलं, ही खरी मुद्रा आहे. अंगठे आज्ञाचक्रापासून जातात, आज्ञाचक्राला जागा करतात आणि नमस्कार केला जातो. ही मुद्रा सगळ्यात श्रेष्ठ मुद्रा. ही मुद्रा आम्ही विसरलो. मोठे माणसं भेटले तरी तरी गुडघ्याला हात लावतील, जसे गुडघ्यालाच लावतात, गायीसारखं ढुंगाला हात लावत नाही. काय आहे तर याच्यामध्ये नको त्या मार्गाने जाणारे लोक आहेत. नाही ते तंत्र पुस्तकं वाचायची, काहीतरी हे करायचं, एखाद्या पुस्तकामध्ये काहीतरी दिलेलं आहे आणि त्याचं हे करून वेगळीच काहीतरी उपासना करायची. अहो, माझ्या माहितीमध्ये मी एकदा फलटणला गेलो होतो आणि ज्यांच्याकडे उतरलो होतो ती माणसं फार प्रेमळ होती, त्यांच्या आई फार गोड होत्या. आणि त्यांच्या आई मला म्हटल्या की महाराज तुम्हाला नमुना पाहिजे का? नमुना? म्हटलं नमुना? हो म्हणे, माझ्याकडे एक नमुना आहे, नमुना बघायचं वाटलं दाखवा. मग त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, नाव घेतलं, एका माणसाला बोलो, तो मनुष्य आला, ते नमस्कार वगैरे केला आणि त्या बाई म्हटल्या की हे आमचे महाराज आहेत आणि यांचा म्हणे ज्ञानेश्वरच्या अभ्यास जरा झाला आहे असं म्हणतात, तुम्ही जरा यांची परीक्षा करा ना. मी म्हटलं मला नमुना लागतं का? मीच नमुना आहे, परापर्यंत कळलं नाही. त्याच्यानंतर तो म्हणजे बोला लागला, त्यांनी त्याची ज्ञानेश्वरी आणली, दाखवली मला. ती एवढी मोठी ज्ञानेश्वरी बघितल्यानंतर म्हटलं काय आहे, म्हणजे मी उलटी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, आरशात बघायची की दिसते. मग त्या आरशामध्ये ज्ञानेश्वरी, म्हटलं एवढं का केलं? एवढे ज्ञानेश्वरीमध्ये अशा काही ओव्या आहेत की ज्या ओव्यामध्ये किमया आहे, त्यातून सोनं तयार करता येतं. तर तुम्हाला अशी ओवी सापडली का? म्हटलं तुमची उलटी ज्ञानेश्वरी मला द्या, वाचण्याचा प्रयत्न करतो. पण मी ज्ञानेश्वरीला कोणाला हात लावू देत नसतो. म्हटलं जाऊ दे. तर ते आजपर्यंत काही मला मिळाली नाही आणि ती किमया करायची वेळ आली नाही. मुद्दा असा आहे की आडराणी भरले जग, सगळं जग इतक्या आडाळी अवस्थेमध्ये गेलं की कुठल्याही गोष्टीचा काहीही अर्थ काढतील आणि त्याची वाईटी काहीतरी वेडी वाकडी उपासना करतील. मध्यंतरी कोणीतरी सांगितलं, मी भगवंताची पूर्ण क्षमा मागून पण स्पष्ट बोलणार आहे आज, मला कोणाची भीडभाड नाही. मला कोणीतरी सांगितलं की 21 दिवस रोज रात्री 11 वाजता आंघोळ करायची आणि 21 वेळा जर आपण वैकुंठेशाचं स्तोत्र म्हटलं तर 21 दिवस झाल्यानंतर वेंकटेशची कृपा होते आणि प्रचंड लक्ष्मी मिळते. म्हटलं प्रचंड लक्ष्मी मिळण्यासाठी तुम्ही वेंकटेशची उपासना करणार 21 दिवस 21 रात्र? हे काय आहे? आम्हाला रामलक्ष्मी सिद्ध करायची आहे. आता मी त्यावेळेला पनवेलला भागवत कथा सांगितली, त्या मी एकदा सहज बोलून दिलं पनवेलला की पुष्य नक्षत्रावरती नारळ ठेवा गुरुवारी. मला कमीत कमी त्याच्यानंतर 1000 तरी फोन आले असतील आणि तुम्ही त्याला काहीतरी सांगितलं होतं, तसं आम्हाला संपर्क समजून सांगा. म्हणजे देवी भागवतात देवी जगदंबेचं महत्त्व सगळं विसरले आणि फक्त नारळाचं महत्त्व लक्षात राहिलं. हेच याचं नाव आहे आडराणी भरले जग. लोक आपल्या फायद्यासाठी तेवढ्याच विचार करतात आणि तेवढंच करतात, बाकी करत नाही, त्याचा विचारही करत नाहीत. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला सांगितलं महाराज बोलले त्याचा अर्थ नक्कीच असा असा असेल, ते आम्ही करायचे. गडबड झालं की झालं. मी एक मंत्र म्हणायची ठोक्यात इच्छा, पण मी म्हणणार नाही कारण तुम्ही लोक त्यामध्ये घुसला तर मी काय करू. पण एक मंत्र आहे, फार भारी मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये असं सांगितलं की कोणत्या वारी काय केलं म्हणजे लक्ष्मी मिळते, तर तो मंत्र आहे. आणि त्याचा वापर करायचा हा गोरक्षनाथांचा मंत्र आहे. लोक त्याच्या मागेच किती लोकांनी मग तो मंत्र मागितला. सुरुवातीला 2-4 लोकांना दिला, त्यांनी त्याचा फायदा करून घेतला, चिकार संपत्ती मिळवली आणि नंतर ते विसरून पण गेले. अहो, इतके विचित्र लोक असतात की गुरुमंत्र घेतल्यानंतरही फोन करून विचारतो की महाराज मंत्र काय सांगितला होता, आम्ही विसरलो. तर याच्यामध्ये काय? तर हे सगळं आडमार्गी भरले जग आहे आणि ह्यामुळे सगळं जग फार दुःखामध्ये आहे. तर महाराजांनी सांगितलं की उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो झाडून शोधून काढू आणि उच्चिष्टाचा भाग, म्हणजे संतमुखातून निघालेली जी शब्दसुमनं आहेत, अमृतसुमनं आहेत, किंवा जो परमतत्वाचा भाग आहे की संतांनी सांगितला होता पण काळाच्या ओघात तो विसरला गेला, तो भाग आहे आम्ही स्वतः सेवन करू आणि तो शेष भाग जगाला सांगू. आता त्याच्यावरती एक उदाहरण सांगतो म्हणजे ही गोष्ट नक्की कळेल. आता एक पोस्ट मध्यंतरी फिरत होती, त्याच्यावरती मला पुष्कळ क्वेश्चन मार्क पण पाठवले, पण दुर्दैवाची गोष्ट सत्य होतं पण लोक विसरली. एक मंत्र असा आहे
की तो धन्वंतरी मंत्र म्हणून प्रसिद्ध आहे, की ज्या मंत्राचा जर जप विशिष्ट पद्धतीने केला तर कसा का रोग असे ना, त्या रोगातून त्या माणसाला उत्तर, औषध, पुढचा मार्ग हा 1 लाख नाही तर टक्क्यात मोजता जाणार तर मिळतोच. 3 नावं सांगितली फक्त वेदव्यासाने लिहून ठेवलेले, 3 नावं. हे 3 नावातच स्मरण तुम्ही करा, तुमचा रोग दूर होतो का नाही बघा. मी प्रयोग केला आहे, 4th stage कॅन्सरवरती असलेल्या एका स्त्रीवरला मी तो मंत्र सांगितला. आज ती स्त्री कॅन्सरमुक्त आहे, तिने तो केला. काय सोपा मंत्र? अगदी सोपा आहे. अच्युत अनंत गोविंद हे 3 नाव आहेत वेदव्यासाने सांगितलं. अच्युत अनंत गोविंद, अच्युतानंत गोविंद, नामोच्चारण भेषजात नश्यंती सकल आरोगा, सत्यम सत्यम वदाम्यहम. वेदव्याजी महाराज, मी सत्य सत्य सांगतो की जे कोणी हा जप करतील ते रोगमुक्त होतील. औषधे चिंतेत विष्णू, विष्णू धोकाचे का तुला? औषधे चिंतेत विष्णू, तुम्ही औषध घेतलं विष्णूचं नाव घ्या, औषध लागू पडेल. सगळ्या जगाचा वैद्य विष्णू भगवान आहेत, त्याच्याकडून तो धन्वंतरी अवतार त्यांनी घेतला होता, भागवतात त्यांचा अवतारचं महत्त्व सांगितलंय, मग त्याचा उपयोग का नाही करत? मला परवा एखादी गंमत सांगितली की म्हणे मी व्यवसायाला बसलो की मोहिनी अवताराचं स्मरण करतो. मी खूप आनंदाने हसलो, म्हणे मोहिनी अवतारामध्ये कसं बोलायचं खरं खोटं? अरे बाबा, मोहिनी अवताराचं कारण ते नव्हतं, मोहिनी अवताराने भगवान शंकरांना मायेतून कायमचं मुक्त केलं. तुम्ही हे का नाही वाचलं भागवतामधलं? फक्त मोहिनी अवतारामध्ये एकच वाचलं की तो खरं आणि खोटं दोघंही बोलला. तर हा अच्युताचा मंत्र जो आहे, मी प्रयोग केला आहे माझ्यावर. 2 वर्षापूर्वी मी सिरियस आजारी होतो, आत्ताही मध्यंतरी मी खूप आजारी होतो, त्यावेळेला विशिष्ट पद्धतीने मंत्राचा जप केला. गुरुगोविंद महाराजांचं स्मरणपूर्वक सांगतो, याच्या कुठली अतिशयोक्तीने, एक दिवशी संध्याकाळी सहज लाईट स्पार्क आल्यासारखा माझ्यासमोर आला आणि माझी धर्मपत्नी भात कालवत होती. मी तिच्या पाठीमागनं गेलो, मी नमस्कारला गेलो होतो संध्याकाळची होती, रात्री महाराजांच्या नमस्कारला गेलो होतो. आणि मी तिला म्हटलं की तू भात किती कालवला? अगदी एवढासा भात नाही घेतला, आज दुप्पट भात घे, तो तुम्ही खाणार नाही, म्हटलं वाया जाईल. त्या दुप्पट भात कालवायला सांगितला, तो भात आला, अच्युत मंत्राने भात खाल्ला, दुसऱ्या दिवसापासून जेवणाला सुरुवात झाली. भले अर्धी पोळी असेल, भले पाऊण पोळी असेल, भले एकच पोळी असेल, पण आज एक पोळी भाजी खाता येते. त्यात मिक्सरवरती बारीक केल्याशिवाय खाऊ शकत नव्हतो. मिक्सरवरती गरगटा करायचा, त्यात पाणी म्हणजे दूध किंवा काय ती वळणाचं पाणी ओतायचं, पत्तळ करायचं, प्यायचं गटा 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 गटा, तर ते पोटात जात होतं. पण मला एकाने विचारलं डॉक्टरांनी, आमच्या सातारा डॉक्टरांनी, असं कोणतं तुम्ही औषध घेतलं की तुम्हाला बरं वाटायला लागलं? तर म्हटलं हे औषधाचं नाव तुला मी सांगतो, पण त्याचा उपयोग तूही कर दादा. तर हे जे काही आहेत हे साधी साधी गोष्टी आहेत. आता आज चतुर्थी, चतुर्थीमध्ये म्हणते ऋतम वचमी सत्यम वचमी, मंत्र म्हणजे ते मंत्र द्रष्ट्या ऋषीने सांगावं लागतं, मी सत्य सत्य सांगतोय, पण तरी लोकांचा जरा विश्वास बसत नाही, काय करणार? तर हा जो मार्ग आहे, दुसऱ्या चरणामध्ये आम्हाला तो कुमार हे सांगितलं की शेष उरला तो सेवू उच्चिष्टाचा भाग. संतांनी जे सांगितले सोप्या युक्त्या आहेत, त्या युक्त्या लक्षात ठेवून आम्ही त्या आचरणामध्ये आणू. मी एकाला सांगितलं, बिचारे आता देवाघरी गेले, कोणाकडून काय बोलणं योग्य नाही, पण मी त्यांना सांगितलं होतं की अमुकामुक प्रकारांनी जर वास्तुत्व अन्यत्र दोष असेल ना, तर एकच करा, अघोर मंत्राचा जप करा, 108 वेळा आणि हवन करा, ताबडतोब दूर होतं का नाही बघा. नंतर अघोर मंत्र तो सपाटात लावला, त्यासाठी ब्राह्मण बसवले, त्यांना 5-5, 10-10 दक्षिणा द्यायला लागले. तर ब्राह्मण दक्षिणा दिली जाते ती उत्तम आहे. ए घपरे, म्यूट केलेस ना तू? तर ते दक्षिणा द्यायला लागले. पण अरे अघोरी कृत्य नाही करायचं, अघोर व्हायचं. घोर म्हणजे संकट, घोर म्हणजे दूर न होणारं संकट. अघोर असे संकट जो दूर करतो त्या भगवान शिवाची आराधना करणं म्हणजे अघोर मंत्राचा जप आहे. ब्राह्मण मोठे तर आघोर आहे, भ्यो घोर घोरे तर भ्यो इतक्या जोरदार ओढतात काळी 4 मध्ये, फार काळी 5 मध्ये पण जातात. आपण कशासाठी करतोय आपण? घोर म्हणजे संकट. बरं, काय घोर संकट मागं लागलंय माझ्या, ज्याच्यात मार्ग दिसणार नाही अशा अवस्थेला घोर म्हणतात. आणि अघोर अशाही अवस्थेतून जो अलगद बाहेर पडतो, उर्वारुखम विवंदना मृत्यूर मुक्षीय मामृतात, ज्याप्रमाणे सहजगत्या फूल बाजूला काढावं आणि बाजूला ठेवावं, अशा पद्धतीने जे मृत्यूच्या तोंडातून बाजूला काढतात आणि बाजूला आणतात, त्याचं ना मृत्यूंजय भगवान आहे, त्यांचा मंत्र तो अघोर मंत्र आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही विसरलात आणि दुसरीकडे गेलात, महाराज आम्हाला ते सांगतात की उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. संतांच्या मुखारविंदातून निघालेले जे
अमृतापेक्षाही अमृत शब्द जे आहेत त्याची शेष राहिलेली आहे म्हणजे आजही आहेत. 5000 वर्षापूर्वी कमीत कमी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता नामक उच्चार केला तो आजही शिल्लक आहे. आज आम्ही गीतेचा एक अध्याय म्हटला तरी आमचं मन अत्यंत शांत होतं. अरे 18 अध्याय 700 श्लोक आहेत, त्या 700 श्लोकातील 7 श्लोक तर पाठ करा. 1% 7 श्लोक तेवढेच तुमचं काम होईल, खूप होईल. हेच नेमकं आपण विसरलोय म्हणजे वेदव्यासांच्या उच्चिष्ठाचा म्हणजे उष्टा भाग काय आहे तर भगवद्गीता. 7 अध्याय म्हटलं मी, 7 श्लोक म्हटलं, कारण 1 अध्याय तरी. म्हणून पूर्वीच्या काही वारकऱ्यांकडे बघा, वारकरी 9वा अध्याय 12वा अध्याय 15वा अध्याय कमीत कमी म्हणतातच, रोज म्हणतात. आपण जर माऊलींच्या मंदिरामध्ये आलो, केशवदत्तवर्णी मंदिरामध्ये, तर उजव्या बाजूला 12वा अध्याय आणि म्हणजे मंदिरात शिरताना डाव्या बाजूला 12वा अध्याय, उजव्या बाजूला 15वा अध्याय आजही आहे. किती शिष्यमंडळी आल्यानंतर मान वर करून बघतात, तर तिथं अध्याय का लिहिलेला आहे, त्यातल्या खरं श्लोकावर किती चिंतन करतात. हा उच्चिष्ठाचा भाग आहे. केशवदत्त महाराजांना हे आवडतं की तुम्ही इथं बसून किंवा ते नमपर्मकल्याणाचे 11 श्लोक लिहिलेले आहेत किंवा पसायदानाच्या 9 ओव्या लिहिलेल्या आहेत, त्यांच्यासमोर तिथं उभारून कोणी म्हणतंय का? तिथं उभारून म्हटलं ना तर आम्ही चुकत असलो तर ते दुरुस्त करतील, आणि आम्हाला माहिती नाही ते काय करतील, तेथील प्रमाण निर्वेदांचे ते काय करतील आम्हाला माहिती नाही. तर तीच गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या जणांना सांगतात की उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो सेवू. इथे शेष अलीकडे घ्यायचा शब्द आणि उरला तो सेवू पलीकडे द्यायचा आहे. झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग, उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो सेवू. जो संतांच्या मुखारविंदातून निघालेला उच्चिष्ट शब्द आहे तो जो शेष आम्हाला पर्यंत पोचला तो आम्ही सेवन करू. महाराज पुढच्या एका चरणामध्ये तो फार अत्यंत व्याकुळ होऊन सांगतात हो. अर्थे लोकली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली. काय जन्माला यावं लागलं, आम्हाला काय यावं लागलं, त्याचं कारण सगळ्यात मोठं रहस्य सांगितले की अर्थे लोपली पुराणे. पुराणाचा खरा अर्थ जो होता तो लोपला संपला, किंबहुना लोपले ज्ञान जगी हित नेण ते कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवेले ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये पण हेच सांगितलं. एका ठिकाणी तेच म्हटलंय की एकनाथ नामसार वेदशास्त्रांचे गुज, संसार भय दुःख नासे महामंत्राचे बीज, आरती एकनाथा. इथे वर्णन तेच आहे. हे का आले, हे वैकुंठाची माणसं का आली? नाहीशे महाराज, एकनाथ महाराज, तुकोबाराय महाराज, सुखोबाराया, कान्होपात्रा, किंबहुना नामदेव महाराज, हे सगळे संत का आले? आता मूर्खासारखं लोक बोलतात या संतांची जाती कोणती, त्या संत जाती कोणत्या, आम्ही ज्ञानदेव तू काय म्हणणार, नामदेव तू काय, तू म्हणा रे बाबा, नामदेवाचं नाव घ्या ना, काय फरक पडतो. पण गंमत अशी आहे की अर्थे लोपली पुराणे, खरा अर्थ विसरला गेला आणि आपल्याला जो अनुकूल अर्थ आहे तो सांगायला पद्धत निघाली. आणि नाश केला शब्द ज्ञाने, त्याच्यावरती जितकं बोलून तितकं खोड कमी आहे. लोकांना शब्दाच्या कोट्या करायची सवय लागली आहे. कोटी भास्कर स्वतःला म्हणतात, इतक्या कोट्या करतात. काय समजलं का मी काय म्हणतो, कळलं का काय काय? हा झाला विषय संपला. एक सध्याचे संतकाळचे संत म्हणतात स्वतःला, ते संत कीर्तनाला अभंग घेतात, एक बोलतात, दुसरंच विनोद चेष्टा, आणि त्यांच्या दृष्टीने समोरचे सगळे बसलेली माणसं दारुडे आहेत आणि सगळ्याच बायका घरभेदी आहेत. सगळ्याच बायका नवऱ्याला रोज कुठून काढतात, उठून कुठून काढतात त्यांना फक्त माहिती. हे सगळं बघितल्यानंतर एवढं वाईट वाटतं की अरे तुम्ही ज्याच्यासाठी आलात. आपण परवा कीर्तनाचं बघितलं होतं, एकनाथ महाराजांचा अभंग घेतला होता की जेणेकरून श्रीहरीची मूर्ती हृदय ठसावी ऐशी मर्यादा आहे संतांच्या घरची. तर ते सगळं बाजूला राहिलं तर नाश केला शब्द ज्ञान, शब्दाचा छल जरा जागा सापडू देत असं गायन करतील, अशा ताना मारतील इकडून तिकडून, महाराज काय कळतं? आणि त्या पेटीवाल्या बुवाला सांगतील तू का? बहुतेक कीर्तनकारांमध्ये कीर्तनकार आणि पेटीवाला यांचा फार संबंध नसतो. पेटीवाला पेटीकडे चालला असतो, कीर्तनकार दुसऱ्याकडे चालला असतो आणि बघत ना हा वाजो हे दणका खाल बोट करू द्या, हॅलो हॅलो भरभर भाता हॅलो. मी आमच्या भागवतामध्ये आम्हाला जे पेटीला साथ देतो मी किती वेळा सांगितलं की बाहेरचे जे भोकं भोकं दिसत ते कागद लावून टाकले बाबा, पण त्यांनी कागदच लावला नाही,
ज्या दिवशी टाकत लावतील ना त्या दिवशी 500 पानाची वही भरलेली असेल, संपलेली असेल. मुख्य मुद्दा एवढाच आहे की जातात कुठे तो शब्द ज्ञानात जातात. एखाद्या शब्दाचं खल करायचा आणि त्या शब्दाचं खल करून नाही ते तोडा मोडा करून मागचा शब्द पुढे, पुढचा शब्द मागे, पुढे जोडून तोडून काय वाटतील ते करायचं. चोखा म्हणे आणली पाटी देवा तुमच्या उष्ट्यासाठी, सरळ संप त्याच्यात होत. चोखा म्हणे पाटी आणली देवा, कुठले शब्द कुठे त्याच्यामध्ये आता जात नाही मी, कारण तो ते गेल्यानंतर ते दुसरीकडे जर काढी आपल्या तिकडे जायचं नाही आहे, मग शब्द खर होईल आपल्याकडून. तर संतांच्या सुद्धा शब्दांना उलट सुलट केलं जातं, नको ते नाही ते अर्थ लावले जातात की जे सर्वस्वी चुकीचं आहे. आणि विषय लोभी मने साधने बुडविली, जमगत काय झाले की या सगळ्यांचं मन विषयलोभी आहे. जसं श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये माऊली नारदजी महाराज सनकादिक मुनींना सांगतात की हे सगळं बुडालेलं आहे, मुठभर धान्यासाठी म्हणून लोक भागवत सांगतात, कडभरासाठी सांगतात. मी काल का परवा दोन दिवसापूर्वी आपले धनुगुरुजींना बोललो होतो की सोनगीरला भागवत व्हायचं आता गुरुमहाराजच्या मंदिरामध्ये, त्याला पुराणिक बॉय यायचा, आम्ही त्यांना 71 रुपये द्यायचो आणि पुढे पाठ्या ठेवलेल्या असायच्या, पाठी पुटपुट धान्य, लाताला 2-3 पोते गहू, तांदूळ, डाळी, साळी, साखर, मग कापूस सगळं तयार व्हायचा, तीळ. आणि मग ते गुरुजी म्हणायचे की भागवत छान झाला कारण भागवतामध्ये 5 कोटी धान्य मिळालं. तुम्ही काय सांगितलं, 5 पोते धान्य तुम्ही गोळा केलं, 5 पोत्यातली 1 मूठ धान्य गोळा केलं आणि 1 मूठ धान्यातली बोट सोडली, एवढं धान्य गळून गेलं तर गळून गेलं, तळहातात एवढं धान्य राहिलं तेवढे दाणे मोजा, तेवढी तरी भगवंताच्या गुणवर्णन करणारी वाक्य तुमच्या तोंडून गेलेली आहेत का. आमच्या गोविंद महाराजांच्या समाधीच्या समोर नवीन घरं झालेली आहेत, त्या घराच्या एका वास्तुशांतीला मी गेलो होतो. तिथे मोठ्या महाराजांचा शिष्य म्हणणारा एक भागवतकार भागवत सांगत होता आणि नेमकं ज्या दिवशी मी गेलो त्या दिवशी दशमस्तंभ चालू होता. आणि मला बघितल्यानंतर हे फार मोठे महाराज आहेत, त्यांचं माझं त्या माणसाने मला कायम वैरी मानलं होतं. आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 2-4 टोमणे मला बरोबर उच्चून मारले, पण यजमान अनुभवी शिष्य असल्याकारणामुळे मला थांबावं लागलं. त्या त्यांनी मला माझ्यासमोर सांगितलं की भगवंताचे नामकरण लीला ही त्या नंदाच्या वाड्यात तळघरामध्ये केली गेली. काही काही लोक ज्ञानी सांगतात की गोशाळेत केली, पण तळघरामध्ये केली. ते ज्ञानी करून त्यांनी मला टोमणा मारला. दुर्दैवाची गोष्ट अशी की नंतर त्यांनीच माझं भागवताची वही पळवली, शेवटपर्यंत दिली नाही, आता ते भगवंताकडे गेले. काही काय असे ना कल्याण झालं भागवतपासून. मुद्दा मुद्दा असा आहे की आपण आपल्या मनाला येईल ते सांगतो, येईल तसे अर्थ काढतो, येईल तसं आपण आपल्या पद्धतीने ती गोष्ट सोडून द्यायची. एखादं लग्न लावलं काय, झाक्या केल्या काय, झकाऱ्या केल्या काय, म्हणजे काय भागवत झालं का. आम्ही पुण्यामध्ये भागवत सप्ताहाला ठिकाणी नवीन माणसांकडे गेलो होतो, त्याने आम्हाला सरळ सांगितलं झाकीला वेळ द्यायचा, तुमचं बोलणं कमी झालं तरी चालेल. आम्ही ते झाके प्रकटात झाल्यानंतर मग रागवा रागवी सगळी चिराची झाली होती. तर झालं एक मुद्दा असा की विषय लोभी मने विषयाचा लोभ एवढा झाला की त्या विषयासाठी काय 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 करतात. मी आता एक गोष्ट बोलणं अत्यंत चुकीचं आहे, पण किती लोभी झाले लोक आता सगळ्याचे पॅकेज सांगायला लागले. 10व्या 12व्या म्हणजे पहिल्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंतचं पॅकेज असतं आणि त्या पॅकेज सांगतात की तुम्हाला 25,000 द्यावे लागतील, 50,000 द्यावे लागतील. आणि 50,000 पॅकेज पहिल्या दिवसाचे खरं पैसे कोणी घेत नाहीत, पण पहिल्या दिवसाचं 11,000 पॅकेज. आणि ते पॅकेज द्यायचे आपण, मग त्याच्यामध्ये तुमचं 10व्या 12व्या 13व्यापर्यंत आम्ही करून देऊ, 16 दिवशी शुद्ध श्राद्ध करून देऊ, मग तुम्ही सुटलात. मग त्यात तुम्ही नाही पण पॅकेज, मग छत्रीच नाही आणली, चप्पलच नाही आणली, काठीच नाही आणली, चष्माच नाही आणला, आणि हे द्यावं लागतं म्हणे. कोणी सांगितलं की गरुड पुराण फक्त मेल्यानंतर वाचायचं? मी तर म्हणतो जिवंतपणे त्या गरुड पुराण वाचा, म्हणजे कळेल तुम्हाला की आपण किती चुकतो, आपण मेल्यानंतर कोणत्या वाटेला जाणार आहोत. तरी वाचा. कोणी सांगितलं विष्णू पुराणामध्ये फक्त भविष्य सांगितलंय? एकदा वाचा. कोणी सांगितलं की नारद पुराणात फक्त कथा आहेत? अरे एकदा तर मूळ वाचा. कोणी सांगितलं की भागवत पुराण म्हणजे फक्त, अरे त्यांनी काय मिळतं त्याचा विचार काय करता तुम्ही, त्याच्यात प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा. मला तर एकाने सांगितलं घरामध्ये भगवद्गीता ठेवू नये, भागवत ठेवू नये, रामायण ठेवू नये, कारण तिघांच्या मधूनही म्हणे घरामध्ये गोंधळ आणि मादामाई होती. कोण सांगितलं तुम्हाला? अर्थे लोकली पुराणे. एक वकील साहेब होते,
वेळ जात नव्हता कोरोनाच्या काळामध्ये, म्हणून एका भाभीकडे गेले, त्याला वाटलं चहा मिळेल. भाभीनी बघितलं, या भाऊजी बोलवलं, बसवलं. अरे भाभी म्हणते सध्या काय करताय? म्हणजे काय म्हणे सध्या वकिली बंद आहे, कोर्ट बंद आहे, सगळं बंद आहे. म्हटलं बर बर बर, सध्या रामायण आणि महाभारत वाचतोय म्हणे. अरे वा, तर म्हटलं तुम्हाला काय कळलं रामायण महाभारतामध्ये? तर म्हणे दोन्ही एक प्रॉपर्टीची आणि एक किडनॅपची केस आहे. रामायणामध्ये किडनॅप आहे आणि महाभारतामध्ये प्रॉपर्टीची केस झाली. ती भाभी म्हटली उठा आणि बाहेर व्हा, पण म्हणे घरी येऊ नका. जर तुम्हाला त्याच्यामध्ये हाच अर्थ काढायचा असेल तर उपयोग काय? रामायणामध्ये किडनॅपची केस आहे, हा तुम्हाला अर्थ काढायचा असेल तुम्ही समजलं काय? आणि महाभारतामध्ये कोणीतरी एक महाभाग झाला आणि त्या महाभागाने कर्णाला मोठेपणा दिला आणि कर्णावरती कादंबरी काय लिहिली, काय त्याचे गोडवे गायले आणि काय काय केलं. अरे ज्या कर्णाची लायकी नव्हती अर्जुनासमोर उभारायची, मूळ महाभारत वाचले का कधी? अरे कुठले तुम्ही त्याला मोठेपण देताय? अरे ज्या वेळेला हे सगळे कर्णासकट दुर्योधनादी सगळे लोक एकत्र होते आणि ज्या वेळेला हे पांडव जे होते ते विराटाकडे होते आणि ते विराटाकडे त्यांना फसवायला म्हणून सगळे इथे आले होते, त्यावेळेला यक्षांच्या द्वारा हे सगळेजण बांधले गेले होते. त्यावेळेला वयम आपण 105 आहोत, 50 105 शब्द आपल्याला महाभारताने, आणि त्याला पांडव लोकांनी जाऊन युद्ध करून त्यांना सोडवून आणलं. त्याला तोच कर्ण होता ना की जो बांधला गेला पण तोंडात माती घातली होती, कधी वाचले का? मग कुठे ताकद गेली? जाऊ दे, अर्थे लोकली पुराण नाशकेला शब्दज्ञाने विषय लोभी म्हणे साधने बुडविली. साधना तेवढी बुडवली गेली ना की काय? मार्गशीर्षामध्ये गुरुवारचं व्रत करा, कारण मार्गशीर्ष देवाला महिना आवडतो. मासाना मार्गशीर्षोहम, पण त्याच्या गुरुवारच्या व्रतामध्ये लक्ष्मीसह नारायणाची पूजा करा. आम्ही तेच विसरलो, फक्त लक्ष्मीची पूजा. येतं झाड तोड, येतं झाड तोड, येतं झाड तोड, आणि आम्ही पूजा घालतो. आम्ही काय करतो? मला तेच म्हटलं होतं काय बाटवडेत, म्हणजे बाटवडे शब्द आमच्या खानदेश लोकांनी काय बाटवडेत म्हणे की ज्या वेळेला नवरा वर्षाने वर्ष झाल्यानंतर आला होतो, आल्यानंतर तिसऱ्यांदा प्रसाद खाईल का नवऱ्याला भेटायला जाईल, आणि तुमच्या सत्यांना देव प्रसाद खाल्यामुळे एवढा रागवला, म्हणजे तुमच्या सगळ्याला कळणार नाही तुमची बुद्धीच तेवढी आहे. कारण त्याच्या दुर्दैवाची गोष्ट ब्राह्मणांकडे पण तेवढीच चूक आहे की ते समजून सांगत नाही काय येते. तर हे सरासरी आम्ही आलो, साधने बुडविली, सगळी साधनं बुडवली गेली. मागच्या वेळेला एक म्हण होती की पुढच्याचा ठेस मागचा, पुढच्याला ठेस मागचा शहाणा. आम्ही आता तेही विसरून गेलेलो आहे. पुढच्या ठेस बसल्यानंतर तुझं ज्ञान सांगू नकोस, तुम्ही काय केलं तुमच्या तरुणपणामध्ये, तुम्ही किती कष्ट केले, आता तुम्ही सांगायची गरज नाही. आम्हाला सगळं कळतं, आम्हालाही आमचं स्वतःचं डोकं आहे, समजलं का? आम्हालाही आमच्या भावना आहेत. तुम्ही अक्कल शिकवायला जाऊ नका, तुम्ही थोडक्यात केलं म्हणजे आम्ही तसंच करावं हे तुम्ही आम्हाला सांगू नका. तुमचं वेगळं, आमचं वेगळं. काय वेगळं तुमचं आणि आमचं? कधी हा विचार केला? काय झालं? पुढच्याला ठेस मागचा शहाणा नाही तर प्रत्येकाला ठेस तरी कोणी नाही शहाणा अशी म्हण नवीन आली आहे. ही जी गोष्ट आहे ना, या गोष्टीचंच सांगितलं की विषय लोभी म्हणे साधने बुडविले. अहो अशा तऱ्हेने जे व्याकुळ होऊन सगळा समाज कुठल्या तरी अरिष्टाकडे चालला आहे, दुःखाकडे चालला आहे, बाहेर काढायचं कसं? सगळ्यांना सुपमार्ग सांगायचा कसा? साधी साधी गोष्टी असतात, साध्या गोष्टी केल्यानेही परमार्थ घडतो. अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत. काय सांगितलं तऱ्हेच्या पूजेमध्ये? हो पावशेर राव सव्वा प्रमाण घ्या, रवा घ्या, रवायचा अभाव असेल तर तांदळाचं पीठ घ्या. काय सांगितलं? की तुपाचा अभाव साधं तूप घ्या, काही नाही ते केळ ठेवा त्याच्यावरती, साखरेचा अभाव असेल तर गूळ ठेवा, असं काय सांगितलं? पण ब्राह्मणांचीच मिराजदारी म्हणून त्याच्यामध्ये तेही सांगितलं केलं, त्या ब्राह्मण समाज पण चुकीचं आहे, कारण त्यांनी पण हे लागतंच म्हणून सांगितलं आणि ते गोंधळ झाले. इतके बदाम, इतके खारका आणि इतके दक्षिणाही हवीत, इतकी फळं हवीच. आता सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की फक्त ब्राह्मणाकडे सत्यनारायण होत नाही, बाकी सगळ्या काही समाजात सत्यनारायण होतो. कारण काय? अर्थे लोकली पुराणे. हा सगळा नाशिकेला शब्दज्ञाने विषय लोभी मने साधने बुडविली. विषय लोभी 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 मने, इतकं लोभमनामध्ये आलेल्या विषयांचा की त्या विषयाला परिपूर्ण करण्यासाठी वाटेल ते गोष्टी करायला आम्ही तयार आहोत. एखाद्याला सांगितलं की चल देवीला जायचं आहे, आपण इकडे जायचं आहे, किती तास लागतील? 2 तास. किती वेळ लागेल पूजेला? रे पिक्चर बघायचा तर 3 तास बसले तर म्हणते कोण एका जागी. मग एखाद्या गोष्टीला तुम्हाला 1 तास देतात नाही. भागवताच्या पण म्हणतात की महाराज सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, 7 तास बसवेल का? कधी बसायला प्रयत्न केला आहे का?
कधी ऐकायचा प्रयत्न केला का? कधी ऐकलत का? मूळ तत्वाकडे कधी गेलात का? हे सगळ्या गोष्टी आहेत की लोभी मनाची सगळी ही उलघाल आहे आमच्या मनामध्ये. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. अहो, दुर्दैवाची गोष्ट अशी की मला एका अत्यंत सुशिक्षित व्यक्तीने विचारलं होतं की आम्ही एवढे देवीचे पाठ केले, काय उपयोग झाला? तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अमुकामुक गुरुजींना बोलवतो, तुम्ही सांगितलं गुरुजींना बोलवून त्यांना आम्ही इतकी दक्षिणा दिली, काय उपयोग झाला? असं ऐकल्यानंतर इतकं डोळ्यात पाणी येतं. तर तुला काय मिळालं कधी कळणार आहे, भविष्यामध्ये कधी कळेल तुला कळेल, काय बोलावं आपण. तर हा जो आहे अर्थी लोकली पुराणे नाशिकेला शब्दज्ञाने विषय लोभिमने साधने बुडविली. महाराज, अभंगाच्या चौथ्या आणि अंतिम चरणामध्ये आम्ही वैकुंठातून का आलो आणि काय साचभावे वर्तन करायचं त्याचं रहस्य चौथ्या चरणात सांगतात. पिटू भक्तीचा डांगोरा. आम्ही खऱ्या भक्तीचा डांगोरा पिटू. लक्षात घ्या की माऊली नारदांनी किती प्रयत्न केले होते त्या ज्ञानाला आणि वैराग्याला जागा करण्याचे. वेद उपनिषद म्हटली होती त्यांच्या कानात, गीतांचा अध्याय वाचला होता, भजन केलं होतं, पण ते उठले नव्हते. पण तेच फक्त आनंद घाटावरती भागवत कथा झाली तर ती दोन लहान मुलं होऊन नाचत नाचत तिथे आली होती. हा भक्तीचा डांगोरा आहे. तर साधी सहज भक्ती, सहज बोलणे, हित उपदेश करून सहजा शिकविती, सहज भक्ती जी आहे ती माणसाला कुठल्या कुठे घेऊन जाते. कुठलंही फार करायची गरज नाही. तुला सांगितलं नुसतं हरिपाठ करा, हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य, विश्वास ठेवा, नका बाकी गोष्टी करत बसू. हरिपाठ करा, तुमच्या गुरुमंत्राचा जप करा, विठ्ठलसर नामाचा पाठ करा. आणि फक्त एकच शब्द मी नेहमी सांगतो भागवतामध्ये, मला आवडलेले शब्द, की हे प्रभो मी आपसे बोलू नये, माझ्या मनामध्ये कधीही तुमची विस्मृती होऊ देऊ नका, बस एवढं पुरेसं आहे. हे भगवान, मी आपसे बोलू नये, देवाची विस्मृती होऊ देऊ नका. प्रत्येक वेळा मनोमन म्हणा की देवाने मला ही स्थिती आणली, देवाने माझ्यावरती ही वेळ आणली, देवाने मला ह्या गोष्टी दिल्या, या सगळ्याचं मग काहीतरी कारण असेल. माझ्यावर संकट आलं आहे त्याचं काहीतरी कारण असेल, माझ्या घराची सगळी वादावादी याचं काही कारण असेल. अरे, कुठली वास्तून, कुठली शांतन, कशाची काय नाही, काय काय करणार, त्याने काय फरक पडणार आहे, हा का आला भाग, सगळं कारण असेल. त्याच्या देवाला शरण जातो की तो त्याच्यातून हे करत. हा मायबाप जगाचा पांडुरंग रुक्मिणी माता ह्यांना विसरू नका, अखंड यांचं स्मरण ठेवा. हा विटेवरती उभा आहे आणि विटेवर ज्याची पावले समान तोची एक जाण दाता जगी, कधी विसरू नका. संतांची वचनं खोटी नाहीत, त्या भगवंताला विसरू नका. तो भगवंतच तुम्हाला सगळ्यातून सावरणार आहे आणि सगळ्यातून हात धरून पुढे नेणार आहे. हे सांगण्यासाठी पिटू भक्तीचा डांगोरा. आम्ही डांगोरा पिटू लोकांना सांगू आणि कळी काळाशी दरारा. या भक्तीचा फायदा काय माहिती का, कळीवरती, कलीवरती आणि काळावरती विजय मिळत आहे. दोन शब्द वेगवेगळे आहेत. कलीवरती विजय म्हणजे दुर्गुणांवरती विजय आणि काळावरती विजय म्हणजे प्राप्त परिस्थितीवरती विजय. दोनमध्ये फार अंतर आहे बरं, कळी आणि काळ. कळी, कळीचे दोष काय आहे, पापाचरण, खोटं बोलणे, आडमार्गाने धन कमवणे, बाहेर खालीपणा करणे. म्हणता आम्ही म्हणतो आम्ही सुसंस्कृत होतो, आम्ही आमच्या बायकोशी एकनिष्ठ आहेत, आम्ही आमच्या पतीशी एकनिष्ठ आहेत. अरे, तुमच्यासारखे ढोंगी तुम्हीच आहात. तसं असताना मग दुसऱ्या बायकांचे, दुसऱ्या पुरुषांचे वाईट विचार डोक्यात येतात कसे? आजची तरुण पिढी तर सर्रास म्हणते काय दिसते ती नटी, काय दिसतो तो, हे काय आहे. हे सगळं ज्याच्यातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे हा कलीचा प्रभाव आहे. आणि काळाचा प्रभाव म्हणजे कसा, की आज नेमका वेळ नाही, त्यांना पूजा करलं काय नव्हतं, पण मी 8 वाजेपर्यंत जरा थोडंसं महत्त्वाचं काम करत होतो. महत्त्वाचं काम म्हणजे टी व्हीवरच्या बातम्या बघत होतो आणि 8 नंतर मला लक्षात आलं की 9 वाजता मला जायचं आहे. मग मी म्हटलं की आजची सुट्टी, देवाला सगळं चालते, नमस्कार केला की ही टॉवेलवरती गुंडळ गुंडळता. अहो, नमस्कार तर मी असा केला, तुम्हाला सांगतो मी देवाकडून उभा राहिलो, अजून टॉवेल येतं इकडून तिकडून असा त्याच्यावरच केला. मग तुला काय बघायचं असेल ते, आणि नमस्कार. अरे काय हे, हे मी डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट सांगते बरं, माझ्या समोर घडलेली गोष्ट आहे तिथे आल्यानंतर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टींचा ते सांगितले. तर तुम्ही काळावरती काय विचार म्हणा, कळी काळाचे दरारा. नांदरे महाराज कळी काळाचे दरारा गा, नरहरी नाव रामा गोविंदा वासुदेवा, त्यांनी पण सांगितलं असो. आणि तुका म्हणे करा जय जयकार आनंदे, तुम्ही फक्त भगवंतांच्या नामाचा जय जयकार करा. मोठ्या मोठ्यांनी म्हणा अच्युतं केशवं
राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे। म्हणा रामाय राम भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। म्हणा प्रेमाने कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हेच तर जय जयकार स्वानंद आहे, एका ठिकाणी म्हटलं जय जयकार स्वानंद आहे, स्वांत सुखाय रघुनाथ गाथा। माझ्या आनंदासाठी मी भगवंतांना जय जयकार करणार आहे, मी तुम्हाला दाखवण्यासाठी नाही करणार, काय करायचं। तर हेच खरं रहस्य भक्तीचं आहे। खरी भक्ती काय? आता मी तुम्हाला पुन्हा येतो की आम्ही वैकुंठचे वासी आलो याचं कारण अशी, बोलले जे ऋषी सात भावे वर्ताया, आता याचा गोपनीय अर्थ सांगतो आणि माझा आजची सेवा थांबतो, कारण हे न संपणारा विषय, खूप आनंद येत त्याच्यासाठी एकच तुम्हाला यातलं खरं रहस्य सांगतो आणि मग आपण हा विषय आत्तापुरता पूर्ण करू, हा संपत नाही पण तरी आत्तापुरता पूर्ण करू। तर आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण अशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, ऋषींनी जे सांगितलं तसं जगून दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। ऋषींनी काय सांगितलं? त्या ऋषींचं नाव होतं भगवान वेदव्यास, त्या ऋषींचं नाव होतं भगवान नारायण, त्या नारायण ऋषींनी सांगितलं नारद ऋषींना, नारद ऋषींनी सांगितलं नारायण ऋषींनी सांगितलं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने सांगितलं नारदांना, नारदाने सांगितलं वेदव्यासांना, वेदव्यासांनी सांगितलं शुकाला, आणि शुकांनी आम्हाला सांगितलं पण शुकांनी आम्हाला सरळ सांगितलं नाही। शुक म्हणतात की एकदा भगवान श्रीकृष्णांच्याच मनामध्ये आलं की आपल्या आईवडिलांना खरा मार्ग मिळावा म्हणून त्यांनी नारदांना बोलावलं आणि नारदांना सांगितलं की माझ्या आईवडिलांना ज्ञान दे, आणि नारद तिथे गेले आणि त्या नारदांनी सुद्धा कृष्णाचं भगवान स्वयं हे सांगत असताना नवनारायणांचं ऋषींचं वर्णन केलं, आणि ते नवऋषी बोलत असताना काय सांगितलं? बोलले जे ऋषी सात भावे वर्ता याच्याजवळ चाललेले, मी सांगितलं नारायण ऋषी भगवंतांच्या पासून ते पुन्हा एकदा नवनारायणपर्यंत आलो, सगळे ऋषीच आहेत, नारायण ऋषी, ब्रह्मदेव ऋषी, नारद ऋषी, त्याच्यानंतर वेदव्यासजी ऋषी, शुकदेव ऋषी, नवनारायण ऋषी, या सगळ्या ऋषींनी काय सांगितलं शेवटी? भगवंतांच्या वडिलांना काय सांगितलं? अहो सोपा मार्ग सांगतो ज्याचा नाव भागवत धर्म, काय नवाच्या मनसे निहेरवा बुद्ध्यात्म नावात अनुसृत स्वभावात करो मी यद्य सकल स्परस्मयीन नारायणा इति समर्पयेतात। किती सोपं सांगितलं, काया वाचे मने करून तुम्ही जे जे काही कराल, तुमच्या स्वभावाला नसून तुमच्या ज्याच्या आचरण जे काही तुम्ही कराल ते सगळं सगळं तुम्ही नारायणाला अर्पण करायला शिका, हेच बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया। तसं जगण्यासाठी आम्ही आलो, पण तुकोबाराने स्वतःकडे कधीच मोठेपणा घेतला नाही, जिथे कीर्तन करायचं तिथं बुक्का पण लावून घ्यायचा नाही, तिथलं पाणी पण प्यायचं नाही, तिथली भाकरी पण खायची नाही। ऋषीने सांगितलं, काय सांगितलं? काय नवाच्या मनसेंद्र येरवा बुद्ध्यात मनावा अनुसर स्वभावात करो तू यज्ञ सकळ स्पर्श नारायण आहे ते समर्प येतो, हाच भागवत धर्म आहे। याच्यावरती माऊली एकनाथ महाराजांचं भाष्य वाचा नाथ भागवतामधलं, आनंदाने नाचायला लागाल भागवत धर्म म्हणजे काय, किती सोपं। आणि मग हे कळल्यानंतर कशाला पाहिजे तुम्हाला काय गोष्टी, काय करायचे? साधं सरळ जे जे करतो ते भगवंताला समर्पण करायला शिकायचं, ह्याच्या इतकं सोपी गोष्ट आहे कोणती? या गोष्टीचा उच्चार माऊली ज्ञान तुकोबाराय महाराज करतात की आम्ही वैकुंठातून भगवंतांचं म्हणजे नारायण ऋषींचं हेच महत्त्व सांगण्यासाठी पृथ्वीवरती आलो, हे विसरलं गेले लोकांच्यामध्ये। आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्याकडे काही मागायचं नाही आहे, आम्हाला तुमच्याकडे काहीही घ्यायचं नाही आहे, आम्ही एकच सांगतो की पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाचे दरारा, तो का म्हणे करा जय जयकार आनंदे, जय जयकार स्वानंदे। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय, श्री गुरु गोविंद महाराज की जय, श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, सर्व संतन की जय, तसत कृष्णार्पणमस्तु। गोविंद जय जयकार स्वानंदे।